मराठा आरक्षणामध्ये आहे जे जे कोणी रस्त्यावर उतरतील सगळ्यांच्यावर आम्ही आहोत. आत्ताच मला संदीपने उदयनराजेने श्रीमंत क्षेत्रामध्ये उदयनराजेंनी तर त्यांनी आंदोलन सुरू केलं, त्यांच्यावर आम्ही आहोत. संभाजी राजेने सुरू केलं, त्यांच्यावर आम्ही आहोत. धरेंद्र पाटीलने सुरू केलं, त्यांच्यावर आहोत. कुठल्या ना कुठल्या मार्गाने मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला समोर मांडायचा होता. काल मुंबईमध्ये सेना भवन समोर जे झालं त्याच्यामध्ये आता निदर्शनही करायची नाहीत का, आपला रोष व्यक्त करायचा नाही का? तुम्ही रोज सपनावरून अग्रलेखचे अग्रलेख येणार, वाटेल त्या भाषेमध्ये बोलणार, त्याच्यावर काही टिप्पणी केली तर असं म्हणणार किंवा तुम्ही आम्हाला आवडताय का? आमचं म्हणणं एवढं काय की तुम्ही काय लिहिताय त्याला काही आधार आहे का? आता यावर लोकशाहीमध्ये निदर्शनं पण करायची नाही. परवानगी घेऊन 20 तारखेपर्यंत निदर्शन होतं. कारण त्याचे आता गोटे होते, दगड होते, तर मग सीसीटीव्हीमध्ये ते येऊ देत, मग त्यांच्यावर कारवाई करायची करा. काहीच गोटे नव्हते, दगड नव्हते, निदर्शनं करून त्यांना पोलिसांनी अटक पण केली. पण हे जे चाललेलं आहे थोडं शिवसेना भवन समोर, मग आमच्या बीजेपी कार्यालयासमोर सुद्धा 15 वर्षापूर्वी शिवसेनेने त्या पेट्रोलच्या दरवाढीच्या समोर बोर्ड लावायचा प्रयत्न केला. काँग्रेसने आमच्या कार्यालयासमोर निदर्शन करायचा प्रयत्न केला, मग आम्ही मारामारी केली पोलिसांनी. त्यांना निदर्शन द्यायला थोडा वेळ दिला आणि घेऊन गेले. मला असं वाटतं की ही दंडुकेशाही चालणार नाही आणि विषय जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे किंवा विश्वंत परिषदेचा आहे का राम मंदिर ट्रस्टचा आहे मुद्दाच नाही. विषय जो आहे तो हिंदूंचा आहे.